येवला येथे कोरोना महामारी काळामध्ये रक्तसाठा कमी पडू नये म्हणून शासनाच्या आदेशानुसार येवला येथे भव्य महारक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न। नाशिक जिल्हा विशेष प्रतिनिधी शेरूभाई मोमीन। येवला सामाजिक विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नेहरू युवा केंद्र नाशिक कादरी एज्युकेशन एंड वेलफेअर सोसायटी राष्ट्रसेवा दल राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेल एमपीजे शाखा येवला ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने शासकीय रक्तपेढी नाशिक यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व उद्घाटक म्हणून ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट माणिकभाऊ शिंदे होते। प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक अर्जुन कोकाटे शहर पीआय भगवानराव मथुरे साहेब उपनगराध्यक्ष पटनी अकबरभाई शहा निसार शेख निंबूवाले अतिक शेठ गाजी अजहर शहा दिनकर दाणे भुजबळ साहेबांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे धनवटे साहेब व्यापारी महासंघाचे अध्यक्ष योगेश सोनवणे ओबीसी सेलचे अध्यक्ष सचिन सोनवणे करणी सेनेचे अध्यक्ष किरण परदेशी भटक्या विमुक्त जाती जमाती महासंघाचे जिल्हाध्यक्ष धीरजभाई परदेशी महाराष्ट्र मुस्लिम महासंघाचे नाशिक जिल्हाध्यक्ष जनसेवक शेरूभाई सादिकभाई मोमीन शहर काजी सलीमोद्दीन मिसबाही मोहसिन शेख दादा फिटर मलिक मेंबर मतीन अंसारी जमील अंसारी आदि उपस्थित होते। या प्रसंगी 57 रक्तदात्यांनी रक्तदान केले। यामध्ये विशेष सहभाग महिलांची होते, त्यामध्ये 17 महिलांनी सहभाग घेतला। महिलांनी रक्तदान करणे हा पहिल्यांदा उपक्रम घडला आहे। शासनाच्या आदेशान्वये ईद ए मिलाद साध्या पद्धतीने साजरी करावी असे येवला शहर मुस्लिम बांधवांनी ठरवले होते। त्यात कोरोनाजन्य परिस्थितीमध्ये रक्तसाठ्याच्या तुटवड्यामुळे सर्वसामान्य लोकांना हाल सोसावे लागत आहेत, त्यावर एक छोटीशी भेट म्हणून रक्तदान करणे असा संकल्प बाळगून येवले शहरातील समस्त मुस्लिम बांधवांनी समदिया हॉल येथे जश्ने ईद ए मिलाद रक्तदान करून साजरा केला। या प्रसंगी माणिकभाऊ शिंदे यांनी आयोजकांचे व रक्तदात्यांचे आभार मानले। आपल्या रक्तदानाच्या निमित्ताने खूप सारे जीव वाचणार आहे हेच सार्थक आहे। त्याचप्रमाणे योगेश सोनवणे यांनी आपल्या मनोगत मध्ये रक्तदात्यांना प्रेरित करण्यासाठी खूपच सुंदर असे वाक्य संबोधले। ते म्हणजे ज्याप्रमाणे देशाच्या रक्षणासाठी एक जवान सीमेवर असतो तसेच देशात राहून रक्तदान करणे म्हणजेच देश सेवा आहे। आपल्या रक्तदानामुळे एक जीव वाचतो आणि याच्यापेक्षा मोठा कार्य कोणताही नसतो। सचिन सोनवणे यांनी महिला रक्तदाते म्हणजेच मुस्लिम समाजामध्ये प्रगती होत आहे याचे ज्वलंत उदाहरण आहे असे संबोधिले। आलेल्या महिला रक्तदात्यांचे कौतुक करून आभार मानले। शहर काजी यांनी आपल्या प्रस्तावित मध्ये कार्यक्रमाचे आयोजन व ईद ए मिलादचे महत्व याबद्दल मार्गदर्शन केले। तसेच कादरी एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने चांगल्या कामासाठी आम्ही सदैव आपल्या सोबत राहू असे आश्वासन दिले। या प्रसंगी संस्था अध्यक्ष अजहर शाह यांनी सोबत असलेल्या मोमेंट फॉर पीस अँड जस्टिस ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन राष्ट्रसेवा दल राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेल सर्वांचे आभार मानले। कार्यक्रम मागील 4 वर्षांपासून सुरू आहे, आज 5 वर्ष होत आहे आणि या 5 वर्षांमध्ये आम्हाला असं वाटतं की एक महारक्तदान शिबिर येवल्यात व्हायला होत, ज्यामुळे सर्वसामान्य लोकांना रक्तदान विषयी जनजागृती होईल व सहभागी होता येईल। आमच्या या विचाराला झालेले रक्तदान ही पोच पावती आहे असे वाटते। भविष्यातही वेळोवेळी समाजहितासाठी व विकासासाठी राष्ट्रसेवेच्या भावनेने असे सामाजिक उपक्रम आम्ही राबवित राहू असे आश्वासन देतो। आमच्या संस्थेला सन 2015 व 16 मध्ये जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त झालेला आहे। हा पुरस्कार युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकारच्या वतीने होता। आजचे हे कार्यक्रम आमच्या पुरस्काराला सार्थक आहे असं वाटतं। पार्टी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर शिवाजी लहाडे मंगेश राठोड अनिल मोरे सचिन माने किरण वैष्णव रमेश जंजल राजकुमार मोरे अनिल जोशी सुदाम चव्हाण आशा सोनवणे तिनू परिहार नदीम अन्सारी फारूक अन्सारी नूर अन्सारी अब्दुल रहीम महेवी अब्दुल करीम महेवी अश्विनी जगदाळे शबिस्ता पिंजारी आफिया अन्सारी नुसरत शेख आदींनी परिश्रम घेतले। सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकॉन, नेव्हर मिस अन अपडेट।